मी कडा परत एकदा माझ्या गरम गरम चहामध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या बच्चांच्या सातत्यामध्ये खंड पडलेला आहे. याचे महत्वाचे कारण भारतीय कालच माझी तिथून सुटका झालेली आणि आज आपल्या समोर बच्चन लोणचे खास त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी अत्यंत क्षमस्व आहे. यापुढे सातत्य टिकवण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. धन्यवाद. मित्रांनो, आज दिनांक 13 जून 2024 शालिवान शकले 1946 संवत्सरपूर्वी अया उत्तर जो तो ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल. मित्रांनो, आजची तिथी आहे 17 रात्री 9:34 अष्टमी उपवास वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो, आजच्या पूर्वा फाल्गुनी जे उद्या पहाटे 5:09 उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, वचन योग आहे. सायंकाळी 6:05 सिद्धी योगाला सुरुवात. करण मित्रांनो, बरस करण सकाळी 8:23 वधस करणाला सुरुवात आणि रात्री 9:34 प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असेल. मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6:00 सूर्यास्त सायंकाळी 7:15 असतात. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे पूजेसाठी संकल्प असतो. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या कर्णाकडे एक फुल व फुलाची संकल्प मांडला. शिव शिव शंभो प्रवर्त मानस ब्रह्म द्वितीय पहा वराह वैवस्वत पण कली प्रथम शंभू दिली भरतवर्ष भरतखंड मेरो दक्षिण दिली महाराष्ट्र व्यावहारिक चतुर्वशे 1943 भगवादी शास्त्री शोभन नमसस उत्तरायण ग्रीष्म ज्येष्ठ मत्स्य शुक्ल पक्ष गुरुवार वास गोपाल वजन सरस करणे सप्तमी शुभ दिन वीरभूत्र उत्पन्न मोपात्र भक्त क्षेत्र श्री पार्वतीपती परमेश्वर विधिवत पंचमच्या नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करेल. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प असतो. तेव्हा आपण या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे 8:23 या अनुषंगानेच आपल्याला संकल्प सोडायचा आहे. या वेळेनंतर जर संकल्प सोडायचा असेल तर वरील बदललेल्या पंचांगाचा आधार नवीन संकल्प तयार करा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या पूजाविधीचा अवश्य उल्लेख करा. तरच आपली सेवा जी आहे ती संबंधित देवता पर्यंत आणि त्यांचा आशीर्वाद मित्रांनो. आता मुहूर्त होता यात सर्वात प्रथम ठाकरपुरा मुहूर्त आहे. दिनांक 14/16/20/25/26/27/29 सोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 16/25 स्वार्थ करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 16/18/24/26/27/30 जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 16/26/27/30 गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14/16/26/27/30 मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये गुरु शुक्राचा अस्तंगत काळ सुरुवात. विवाह मुहूर्त मित्रांनो दिनांक 23 आहे. वास्तु शांतता की मुहूर्त दिनांक भूमिपूजन व पाया करण्यासाठी मुहूर्त दिनांक 1 जुलै देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिनांक 30. मित्रांनो, या मुहूर्तांच्या तारखेमध्ये किंवा तारखेच्या मुहूर्तात काही वेळेची मर्यादा असू शकते ती कृपया जाणून घेण्यासाठी आपण कमेंट बॉक्स मध्ये विचार किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधून ही वेळ आपण आणि त्या वेळेनुसारच आपल्या जन्म
बाबा तर काही मित्रांनो, यानंतर पंचांगात पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे, काही प्रॉब्लेम दिनविशेष मित्रांनो 21 वाजून 34 मिनिटांनंतर अर्थात रात्री 9 वाजून 34 मिनिटांनंतर भद्रा करणारा सुरुवात होत आहे. अग्नि पृथ्वीवर नाही मित्रांनो, नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड आपल्याला करतात जे रेगुलर आहे तेच आपण. राहू काळ मित्रांनो दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत या काळात आपण सहसा महत्वाची कामे टाळा कारण ती शक्यता यशस्वी होत नाही. धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी माझे पंचांग आमचे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर धर्म कर्मचाऱ्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार शेअर, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, हरिओम शिवा महादेवा.